आनंद तरंग बोलावा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी परते माघारी येत नाही बंधना पासोनी उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक वैभव आहे. नदी सागराला मिळते आणि सागररूप होते तशी विठ्ठल रूप भक्तीची गंगा पंढरपुराशी एकरूप होते ती विठ्ठलाच्या रूपात ती दिंडीच्या रूपात पांडुरंग देवता प्रीत्यर्थम
माऊली रूपात पाहिलं आणि प्रेम वात्सल्याची मूर्ती म्हणून विठ्ठलाला माऊली रूपातच अनुभवलं. ज्ञानभक्तीच्या समचरणावर उभी राहिलेली विठाई माऊली आपल्या साऱ्या भक्तांना माहेर पण देत राहिली. ज्ञानियांचं ज्ञेय, ध्यानियांचं ध्येय, जपकांचं जाप्य, तपस्वीयांचं तप आणि योगियांचं गौप्य जिथे समचरण विठेवर उभं आहे ते हे पांडुरंगाचं सहज सुंदर असं ध्यान. त्या पांडुरंगाच्या या महापूजेचा हा सोहळा माननीय मुख्यमंत्री आणि वारकरी मुरली भगवान नवले, जिजाबाई मुरली नवले, रुई तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या हस्ते ह्या महापूजेची सुरुवात होते. पांडुरंगाच्या महापूजेला माननीय मुख्यमंत्री आणि वारकरीमध्ये मुरली भगवान नवले, जिजाबाई मुरली नवले यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न होते आहे. केशवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा, माधवाय स्वाहा, गोविंदाय नमः. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. भिवरेच्या तिरी पंढरपुरी माझा मायबाप वास्तव्य करतो. पुंडलिकाच्या रूपात भाऊ तर चंद्रभागेच्या रूपात बहीण, सारी जीवाभावाची नाती पंढरपुरात मानतायत. म्हणून या प्रेमसुखाला, या माहेराला जाण्यासाठी प्रतिवर्षी संतांची मांदियाळी वैष्णवांसह निघते. त्या वारीच्या रूपात वाटचालीतील आनंदाला साठवीत ती
आनंदरूपी पंढरपुरापर्यंत येते आणि पांडुरंगाच्या दर्शनाने कृतार्थ होते. पांडुरंगाच्या महापूजेमध्ये पहिली जुनी वस्त्र बाजूला करून आता पुन्हा नवी वस्त्र घालण्यापूर्वीची पूजा ही सुरू होते आहे. पांडुरंगाचं सहज सुंदर ध्यान हे या पूजेच्या वेळी आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. आनंद अद्वय नित्य निरामय देहे निज ध्यान विटेवरी असं म्हटलेलं. पांडुरंगाचं हे ध्यान पालन लक्षात येतं की राजस सुकुमार मदनाचा पुतळा छातीवर वैजयंती माळा ऐतीत रुळत आहे. चंदनाची उटी लावलेली आहे. पांडुरंगा सुंदर सुकुमार मदनाचा पुतळा आहे. त्याच्या तेजापुढे चंद्र सूर्याच्या प्रभाई लोपून जातात. सर्वस्व देणाऱ्या मेघाप्रमाणे आणि या महायोग पीठाचा अधिपती पंढरीचा पांडुरंग आहे. त्या योगपीठाच्या अधिपतीची ही महापूजा ही वारकऱ्यांच्या हस्ते होते आहे. वारकरी सांप्रदायिक पद्धतीने होते आहे. पूजेचे किंवा भक्तीचे दोन प्रकार, एक वैधी भक्ती आणि रागानुगा भक्ती. वैधी भक्तीमध्ये पूजा तिच्या यथाविधी, त्याचं स्वरूप, त्याचे क्रम ठरलेला आहे आणि त्या क्रमाप्रमाणे पूजा हे वैधी भक्तीचं रूप आहे. आणि भजन संकीर्तन वाळवंटामध्ये नाचणं वारी घेऊन येणं हे त्याचं रागानुगा भक्तीचं प्रतीक आहे. पांडुरंग हा वैधी आणि रागानुगा या दोनही भक्तांनी आपला म्हणून स्वीकारलेला आहे. ज्ञानवंतांपासून सामान्यांपर्यंत हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे आणि त्या लोकदेवाचं हे सुंदर स्वरूप आज आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतोय. सर्वांनी शांत बसा. या ठिकाणी महायोगपीठ असं पंढरपूरला म्हटलंय. खरं म्हणजे योग शब्दाचा अर्थ जोडणं आहे. जिथे जीव हा शिवाशी जोडला जातो त्याला योग असं म्हणतात. पण इथे याला महायोग म्हटलं याचं कारण इथे प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंगाच्या रूपात एका जीवाशी म्हणजे भक्त पुंडलिकाशी जोडला गेलाय. म्हणजे जीवानं शिवाशी जोडलं जाणं हा योग आहे. पण प्रत्यक्ष शिवानं म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मानं जीवासाठी येणं, जीवाला जोडलं जाणं हा महायोग आहे. आणि तो महायोग ज्या ठिकाणी घडलाय त्याला महायोग पीठ असं म्हटलेलं आहे. पांडुरंग आणि विठ्ठल याविषयीचं वर्णन करणारे प्राचीन ग्रंथ, अनेक ग्रंथ आपल्या इकडे उपलब्ध आहेत किंवा त्याचा आपला संदर्भ घेता येतो. पंढरपूर आणि विठ्ठलाचा निर्णायक उल्लेख असलेला शके 1169 एक शिलालेख आहे. हा लेख पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात असून त्याची भाषा संस्कृत आणि कन्नड आहे. या लेखात पंढरपूर आणि विठ्ठलाचा विठ्ठल देव असा उल्लेख केलेला आहे. ब्रह्मदेवाचं जन्मस्थान नाभिकमल आहे. भृगु ऋषीने मारलेली रात भृगुलांचन आहे. कौस्तुभ मणी आहे. मकराकार कुंडल आहे. शिवाकार मस्तक आहे. पूजेमध्ये, विधियुक्त पूजेमध्ये, पांडुरंगाच्या या महापूजेमध्ये आता पांडुरंगाला वस्त्र अर्पण करून वस्त्राने नटवण्याचं काम, वस्त्र विठ्ठल नामातच एक वेगळं सामर्थ्य आहे. विठ्ठलमध्ये विकार हा ब्रह्मरूप आहे, ठकार हा विष्णुरूप आहे आणि लकार हा रुद्ररूप आहे. त्यामुळे विठ्ठल हा त्रिमूर्त स्वरूपी आहे आणि म्हणून अशा एका वेगळ्या आगळ्या अशा ब्रह्मतत्वाचं लोकरूप असणाऱ्या विठ्ठलाचं
हे दर्शन वारकऱ्यांना संतांना खूप भावलेले आहे। या विठ्ठलाला 24 वेगळा असं म्हटलेले आहे। संत जेव्हा विठ्ठलाला 24 वेगळा म्हणतात तेव्हा त्याच्या म्हणण्याचा भावार्थ असा की तो विष्णूच्या 24 अवतारापासून वेगळा आहे। विष्णूने दशावतार घेतले हे आपल्याला माहित आहे। मत्स्य कच्छ वराह नरसिंह असे दशावतार आहेत, पण भागवताच्या दुसऱ्या स्कंदात विष्णूने 24 अवतार वर्णन केलेले आहेत। दशावतारातील मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी या दशावताराबरोबर सुयज्ञ कपिल दत्त धन्वंतरी सनक सनातन सननंदन सनतकुमार नरनारायण अशा या संपूर्ण 24 अवताराचं एक सुंदर वर्णन केलेलं आहे। आणि जो 24 अवतारात आहे आणि अवतारापासून वेगळा आहे असा 24 वेगळा पांडुरंग तो आता वस्त्राने आभूषित होतो आहे, त्याला सोळं नेसवायचं काम चाललेलं आहे, ते सुद्धा मोठ्या कल्पकतेने। कारण मूर्तीला सजवणं ही सोपी गोष्ट नाही। माऊली म्हणतात पेरुनी शेता जाईजे तोशोनी प्रसाद घेईजे पूजून देव पाहिजे। देव पाहायचा असेल त्याची पूजा करावी, त्याला गंधाक्षराने नटवावं, त्याला वस्त्रालंकारांनी सजवावं आणि मग देवाचं रूप पाहावं। तसं पांडुरंगाचं एक अतिशय मनोहारी रूप, त्याला आता खऱ्या अर्थाने वस्त्रालंकाराची भूषणं घालून त्याचं मूळ रूप अधिक सुशोभित केलं जात आहे। शोभा आलेली आहे। तो सगुणही आहे निर्गुणही आहे, तो दृश्यही आहे अदृश्यही आहे, तो स्थूलही आहे सूक्ष्मही आहे, तो अनुमानाच्या पलीकडचा आहे। म्हणून सगुण निर्गुण दृश्य अदृश्य स्थूल सूक्ष्म यांचे एकीकरण झालेला ज्ञानदेवांचा विठ्ठल द्वैताद्वैताच्या पलीकडचा आहे। आणि म्हणून ज्ञानदेव त्याच्या दर्शन रूपासाठी पुन्हा पुन्हा आतुर होतात, पुन्हा पुन्हा हळवे होतात आणि त्याच्या सगुण दर्शनाचं वर्णन करतात। पांडुरंग तत्वाने जर निर्गुण असला तर दर्शन रूपाने सगुण आहे आणि त्याचं हे सगुणरूप डोळ्यामध्ये साठवावं ही वैष्णव वारकऱ्यांची आर्त इच्छा आहे। त्याचं सगुण सुंदर ते ध्यान आपण प्रत्यक्ष पाहतोय। आता वस्त्रालंकाराने उमटवल्यानंतर ते ध्यान अधिकच सुंदर होत आहे। आदि अंती सर्वत्र गुण निर्गुण गुणासी अगुण भासती ना कैसे झाले अरूपी गुणी गुणवृत्ती सगुण पाहता अंतरले मती।
गुण आणि रूप यापेक्षा लीला अधिक जवळचे आहेत। भक्तीची प्रेरणा, तत्वाची आस्थापना आणि उपासनेची साधना या तीनही भूमिकेतून संतांनी पांडुरंगाला पाहिलं, अनुभवलं आणि त्याच्या दर्शनाने स्वतःच्या जीवनाची सार्थकताही अनुभवली। पांडुरंगाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला जातो, त्यावर पुन्हा बुक्क्याचाही टिळा दिला जाईल। हे चंदन हे स्वतःही गंधिक असते आणि संपूर्ण विश्वाला सुगंधित करत असते। वारकऱ्यांच्या कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे, पण पांडुरंगाच्या कपाळावर चंदनाचा आहे। हा तिलक, हा चिन्मय तिलक, हे चिन्मयाचं प्रतीक आहे। पांडुरंगाला हा तिलक लावताना चिन्मय तिलक असं म्हटलेलं। गोपीचंदनाचा टिळा वारकरी लावतात, ज्या गोपींनी भगवंतावरती निरतिशय प्रेम केलं, भगवंताच्या देहोत्सर्गानंतर त्या गोपींनी स्वतःचा देह समर्पित केला आणि त्यांच्या देहापासून जे चंदन निघालं त्यातून गोपीचंदन आलं। वारकरी ते आपल्या कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावतात आणि पांडुरंग मात्र आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतोय। त्यावर तुळशीचं एक सुंदरसं पत्र आहे, ते ध्यानही त्यामुळे या दर्शनाने या गंधाच्या अनुभूतीनं आणखीन वेगळं आणि सुंदर दिसतंय। आणि तुळशीची माळ प्रिय असल्यामुळे भगवंताला तुळशी प्रिय, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली जाते। कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस। आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या संपूर्ण पूजेच्या आता आपण शिखराच्याकडे आलो, तर पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आणि फुलांचाही हार समर्पित होतोय। त्यांच्या समवेत आहेत मानाचे वारकरी मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले। त्यांचंही भाग्य थोर की अनेक वर्षे वारी केली, पायी वारी केली आणि त्या वारीचं फळ म्हणून आज मुख्यमंत्र्यांच्या समवेत त्यांना सुद्धा पांडुरंगाच्या पूजेचा हा लाभ घडतोय। पांडुरंगाला आरसा दाखवतोय, खरं म्हणजे ज्याचं संपूर्ण विश्वात आरसा आहे, पण स्वतःचं विश्वरूप आरशात पाहणं हे त्याच्या पाठीमागचं तत्व आहे। स्वतः कसा दिसतोय हे त्या आरशात पाहावं आणि आरशात पाहून आपल्या विश्वरूपाचं सुंदरसं दर्शन जगालाही घडवावं। पांडुरंगाला आरसा दाखवला जातोय। प्रगटला असावी केवर, निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असावी केवर, उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा ब्रह्म है।
भक्ता साही पर ब्रह्म है भक्ता साही पांडुरंगाला नैवेद्य दाखवला जातो। हे सुंदर ते ध्यान पाहिल्यानंतर संतांचे अनेक अभंग डोळ्यासमोर येतात। सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम जई मज प्रेम सर्व काळ। तुझं रूप तुझं नाम आणि तुझं प्रेम तिनही गोड आहे आणि अशा त्रिवेणी अशा गोडी असलेल्या या पांडुरंगाचे सहज सुंदर ध्यान आपल्या समोर उभं आहे। तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी आया। फलार्थे श्री फलम समर्पयामि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः। श्रीफलम् समर्पयामि स्वस्ति श्री मंगल आरार्तिक्य दीप। पांडुरंगाचं स्वरूप मेघ सुंदर आहे। ढगांमध्ये काळा ढग सुंदर वाटतो, लोकांना तो सतत छाया देत असतो। पांडुरंगाची आरती सुरू होते। तो चोखोबांची गुरे राखतो
वाची की निरताख तो सोखो बांची गुरे राख तो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामा जीता पांडुरंगाच्या या महापूजेचा आता नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम होतोय. पांडुरंगाचा प्रसाद म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचा हारही समर्पित झालेला आहे. पांडुरंगाचं हे सावळरूप पाहिलं की खऱ्या अर्थाने हे सावळरूप कशासाठी उभं राहिलं, पांडुरंग हे शब्द तरी कसा आला हे लक्षात येईल. पांडुरंग हा ज्ञानमूर्ती आहे, तेव्हा ज्ञानाची धवल छटा. आणि ज्यावेळेला पांडुरंग म्हणजे कृष्णाचं रूप आहे, भगवान श्रीकृष्ण खांद्यावर काठी घेऊन जेव्हा अरण्यामध्ये जात असे तेव्हा दिवसभर काम करून ते धुळीचे कण का संपूर्ण आपल्या गालावरती आणि तोंडावरती साचायचे आणि त्यातून एक काळी छटा यायची. तेव्हा ज्ञानतत्वाची कृष्ण छटा धवल छटा आणि कर्माची कृष्ण छटा याचं एकत्रीकरण झाल्यानंतर जो रंग येतो तो पांडुरंग आहे. तो हा पांडुरंग, त्याची सावळी कांती, सुंदर स्वरूप, महापूजा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, त्यांच्या हस्ते झालेली पूजा. महाभिषेक स्नानं प्रपयामि, महाभिषेक स्नानान्ते शुद्धोदक स्नानं प्रपयामि. राजमृदेष्टेष्टु हरि ओम. मातू न इंद्रक्षुबंधम चितरंगराभम नमोभाय महती दक्षिणेना विदमाहितपादु विगूरमिन्दु विदेष्टं द्विमघं द्विमात्रमोभिः नयित्वाशूरदेवानपरदासोदितान्तं भीमन्नगावारयन्ते निर्भाग उपक्रमस्वृष्टोरा वेद सर्वभूषादिके लोकलज्जा निवारणे ओम भूर्भुवः भगवती रुक्मिणी दिव्ये नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं प्रपयामि. ओम यम ददाद्रव समरोणच सन्दिवोः रात्रं भद्रेष्वायोदाशिषे आरुणवन्दवाजगादावसं मणिन्द्रादे दातराणीतमिषा सरस्वती
इयं शुष्मे बिर्भिसगायि वारुजत्सानो गिरीणान्दाभिषेभिरूर्भिः लक्षावधी वारकरी या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी वारीच्या माध्यमातून पंढरपुराकडे आले. पंढरीचा पांडुरंग आहे त्या विश्वाचं चैतन्य आहे. ज्ञानोबा तुकोबाई चित शक्ती आहे. आत्मोपमेन सर्वत्र सर्वंच मम पश्यती. आपल्यातून विश्वाला पाहणं, विश्वातून आपलं दर्शन घेणं हे तत्व आहे. सर्वाभूती भगवत भाव ही भक्ती आहे आणि वारकऱ्याचा आनंद ही चैतन्य वृत्ती आहे. तसंच या चैतन्याची चित शक्ती म्हणजे रुक्मिणी माता आहे. रुक्मिणी मातेची पूजा चालली आहे. पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या संदर्भामध्ये जेवढं वाङ्मय निर्माण झालं त्यातलं तत्वचिंतनात्मक वाङ्मय किंवा लीला संकीर्ण कीर्तनात्मक वाङ्मय हे पांडुरंगावर लिहिलं गेलं, पण अधिकाधिक लोकवाङ्मय हे रुक्मिणी मातेवर आहे. रुक्मिणीची महापूजा चाललेली आहे. रुक्मिणीविषयी लोकभावना खूप सामान्य स्तरापर्यंतची लोकभावना रुक्मिणीच्या संपूर्ण आनंदाचे डोही आनंद
आषाढी एकादशीला पांडुरंगाची महापूजा म्हणजे पांडुरंगाची आणि रुक्मिणीची एकत्रित महापूजा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी सपत्नीक सपरिवारासह ही महापूजा केलेली आहे। त्यांच्या समवेत आज या पूजेचा मान मिळालेला आहे मानाचे वारकरी मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले की ज्यांनी अनेक वर्ष पंढरीची पायी वारी केली त्यांना आज हे सद्भाग्य प्राप्त झाले। पांडुरंगाची महापूजा संपन्न झाली आणि पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर दिंडी पताका
टाळ मृदुंग वैष्णव वाळवंट ह्या साऱ्याचं एकत्रित दर्शन घडतं आणि महाराष्ट्राचं खरं सांस्कृतिक जीवन या संपूर्ण या पंढरीच्या वाळवंटामध्ये एकरूपतेनं अनुभवायला मिळतं. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. आणि आता ही महापूजा खऱ्या अर्थाने संपन्न झाली आणि महापूजा पूर्ण होऊन रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन सर्वच अभ्यागत सर्वच मान्यवर आता सभास्थानी निघाले आहे. वारकऱ्यांनी डोळे भरून पाहावं असं हे सुंदर ते ध्यान आहे. सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. पांडुरंगाजवळ प्रेम मागावं भक्ती प्रेम मागावं आणि भक्तिप्रेमाने आसुसलेला तो पांडुरंग म्हणून वारकरी लक्ष हजारो किलोमीटरची शेकडो किलोमीटरचं अंतर चालून इथं येतात कशासाठी तर जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. देवाच्या गावी जावं सारं सुख दुःख त्याच्या पायी घालावं आणि सुखरूप होऊन आपल्या घरी परत जावं. भौतिकतेला आध्यात्मिकतेकडे नेऊन मानवी जीवनातील दिव्यत्वाला स्वीकारणं म्हणजेच पांडुरंगाच्या या वारीचं खरा आनंद आहे. ज्ञानवंतांपासून सामान्यांपर्यंत सर्वांच्या वाट्याला येणारी एक दिव्यत्वाची अनुभूती म्हणजे पंढरीची वारी आहे. ती आज या महापूजेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला पोचली आहे आणि वारकरी मनातून पांडुरंगाचं ध्यान करतोय. वाळवंटामध्ये गजर चाललाय पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंग हे महाराष्ट्राचं खरं आत्महृदय आहे. ज्ञानोबा तुकोबाईची शक्ती आहे आणि या सगळ्यातून निर्माण झालेल्या या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकात्मतेची दिंडी निघाली समतेची पताका खांद्यावर मिरवली गेली सदाचाराचा व्यापार फुलला भक्तीची देवाणघेवाण झाली आणि एकची टाळी झाली. ती एकची टाळी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचं वैभव ठरली. आज या महापूजेच्या निमित्तानं ही सांस्कृतिक अनुभूती प्रत्येक पाहणारा टी व्ही दूरदर्शन समोर बसलेल्या प्रत्येकाला ती अनुभूती आपण प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घेतो आहोत. पहाटेच्या वेळी एकादशीच्या पहाटे पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याची अनुभूती आज आपल्या सर्वांना लाभली आहे. निमित्त आवाज येतो का रे? उपस्थित सर्व मान्यवर आज आमदार भरत शेठ गोगावले आहेत आमदार दीपक केसरकरजी आहेत आमदार तानाजी सावंत आमदार समाधान आवतडे सचिन कल्याण शेट्टी शाजीबापू पाटील संजय राठोड दादाजी भुसे बंडू जाधव खासदार आकाश पुणकर श्रीकांत शिंदे विजयबापू शिवतरे रवींद्र पाठक सर्वच सन्माननीय मान्यवर गैनीनाथ महाराज औसेकर शकुंतला नडगिरे ज्ञानेश्वर नामदेव देशमुख ॲडव्होकेट माधवी निगडे हबब प्रकाश जवंजाळ भागवत भूषण अतुल शास्त्री बगरे गुरुजी शिवाजीराव मोरे सर्व मान्यवर
अनेक लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सगळ्यांचं मनापासून आज या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर आषाढी 2022 मानाचा वारकरी सन्मान मुरली बबन नवले आणि जिजाबाई मुरली नवले त्यांचेही मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो। 1987 पासून ते मुक्काम पोस्टर रुई तालुका गेवराई जिल्हा बीड 87 पासून वारी करत आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात 12 वर्षापासून पायी वारी करत आहेत। शेती व्यवसाय आहे आणि अशा या कुटुंबाला आज मानाचा वारकर या सन्मान मिळाला आहे। मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। शेकडो वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या या भक्तिरसामध्ये सहभागी होऊन पांडुरंगाच्या महापूजेचा आषाढी एकादशीचा सन्मान मला मिळाला आहे। हे माझं मी भाग्य समजतो। आजचा दिवस माझ्या आयुष्यातला जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे। यामध्ये पांडुरंगाची कृपा, सद्गुरु कृपा आणि सर्वांचीच आई वडिलांची पुण्याई आणि महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या वतीने आज ही महापूजा झालेली आहे। माझे सर्व सहकारी इकडे आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, हे देखील या महापूजेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो। लाखो वारकरी विठूनामाचा जयघोष करत महाराष्ट्रातील देऊ आळंदी, शेगाव, पैठण इत्यादी अनेक ठिकाणाहून पायी चालत पंढरीच्या पावनभूमीकडे आले आहेत। दरवर्षी न चुकता हे सगळं होत असतं, परंतु गेले 2 वर्ष करोनामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम होऊ शकला नाही। परंतु मला वाटतं यावर्षी किती 10 लाखापेक्षा जास्ती लोक असतात। यावर्षी मोठा उत्साह आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळाला। 10 लाखापेक्षा जास्ती वारकरी पांडुरंगाचं नामस्मरण करत या आषाढीमध्ये सहभागी झाले, त्यांनाही मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, समाजातले सर्व घटक, गुंतवणूकदार असतील, भांडवलदार असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, किंबहुना या राज्यातला समाजातला प्रत्येक घटक असेल, या सर्वांना सुखाचं हे वर्ष आनंदाचं समृद्धीचं जावो अशा पांडुरंग चरणी मी प्रार्थना देखील करतो। कोविडचं संकट आता लवकरच जायला पाहिजे, ते जात आहे, परत थोडं वाढतं आहे, परंतु आता कायमस्वरूपी आता त्याची जाण्याची वेळ आली। पांडुरंगाच्या पुण्याईने हे संकट देखील दूर होईल आणि राज्यावरची दुःख, अरिष्ट, संकट सगळ्या अडचणी दूर होवो असं पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो। पांडुरंगाला मगाशी मी साकडं घातलं आहे, या राज्यातला बळीराजा असेल, वारकरी असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, समाजातला प्रत्येक घटक जो आहे त्याच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद, समाधान त्याला मिळो आणि अशासाठी पांडुरंगाला मी प्रार्थना केलेली आहे। आणि हे राज्य जे आहे आपलं, हे राज्य विकासाकडे गेलं पाहिजे, या राज्याची प्रगती झाली पाहिजे, या राज्याला राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि या राज्यातल्या प्रत्येकाच्या गोर गरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस आले पाहिजेत अशा प्रकारची प्रार्थना आणि प्रयत्न राज्य सरकारचं असेल।
यामध्ये राज्यामध्ये कृषी उद्योग आणि शैक्षणिक आरोग्य या सगळ्या क्षेत्रामध्ये या राज्याला चांगले यश मिळो अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो। राज्यामध्ये उशिरा का होईना पण चांगल्या पावसाची सुरुवात झालेली आहे, काही ठिकाणी जास्ती पडतोय पण तिकडे आपली यंत्रणा सगळी काम करते आहे। कुठेही जीवित हानी होऊ नये, नुकसान होऊ नये याची काळजी शासन घेतंय, ती जबाबदारी शासनाची आहे। आणि म्हणून यामध्ये बळीराजा आता सुखावतोय, त्याला या वर्षी चांगला पाऊस आला तर चांगले पीक येईल आणि त्यासाठी देखील शासन पूर्ण प्रयत्नशील असेल। या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे, थांबल्या पाहिजे, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि राज्याच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू। कारण जलयुक्त शिवार योजना सुरू झाली आहे, मध्ये थोडी खंडित होती परंतु आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला। त्याचबरोबर जे समुद्रात पश्चिम नद्यांमधून जे वाया जाणारं पाणी ते देखील वळवून मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये आपल्याला कसं वळवता येईल या दृष्टीने देखील शासन प्रयत्नशील आहे आणि नक्की पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यामध्ये यश येईल। आजच आम्ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही दोघंही भेटलो आणि त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की या राज्याचा उत्कर्ष करण्यासाठी, या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला, शेतकऱ्यासकट सगळ्यांना चांगले दिवस येण्यासाठी आपण चांगल्या योजना राबवा। केंद्र सरकार आपल्या राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशा प्रकारची ग्वाही देखील त्यांनी दिली। त्यामुळे मला वाटतं आपण जी काय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी आपल्याला सांगू इच्छितो, आज मला हा भाग्याचा दिवस, मानाचा दिवस, आज मला पांडुरंगाची पूजा करण्याचे मिळालं आहे आणि हे सगळं आपल्या आशीर्वादाने झालेलं आहे, जनतेच्या आशीर्वादाने झालं आहे आणि आमचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असतील, गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण असेल आणि तमाम सगळ्यांचे थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि माझ्या सर्व 50 आमदारांचं सहकार्य यामुळे हा आजचा दिवस उजाडलेला आहे हे मी कदापि विसरू शकणार नाही। आणि म्हणून या राज्यातल्या जनतेसाठी जेवढं काही करता येईल ते नक्की शासनाच्या माध्यमातून केलं जाईल अशा प्रकारची ग्वाही मी या ठिकाणी आपणास देऊ इच्छितो। मला वाटतं प्रधानमंत्री महोदयांनी देऊ येते काही दिवसापूर्वी ते आले होते आणि त्यांनी केंद्र सरकारतर्फे पालखी मार्गासाठी काही घोषणा देखील केली होती आणि 1200 कोटी रुपयाची घोषणा केली आणि जे काय असेल तर त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो। शेवटी वारकरी बांधवांना वारी करता लागणाऱ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्यामध्ये देखील राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही हे देखील मी या प्रसंगी सांगू इच्छितो। आणि शेवटी राज्य आणि केंद्र सरकार एक मोठी ताकद निर्माण होत असते आणि याचा सदुपयोग आपण केला पाहिजे। वारकरी संप्रदाय हा एक आपल्या राज्यातला देशातला मोठा वर्ग आहे। कारण आपण मला आठवतं आहे आपले जे सप्ताह म्हणजे दरवेळेला कीर्तनकार आपले प्रत्येक ठिकाणी जे समाज प्रबोधनाचं काम करत होते, ग्रामीण भागात असेल, शहरी भागामध्ये असेल, आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन अनेक ठिकाणी सगळे करत होते। आणि मला आठवतं आहे आमचे धर्मवीर आनंद दिगे साहेब एकही सप्ताह कधी चुकवायचे नाही, आम्ही त्यांच्यासोबत जायचो आणि ते म्हणायचे की काही वेळ तरी सुद्धा पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये एवढी लोकं बसतात, त्यांच्या आयुष्यातले धगधकीचे सगळे आयुष्यातलं जे काही जीवन आहे या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये बसल्यानंतर फार त्यांना त्याच्यामध्ये समाधान मिळतं। एक पांडुरंगाचं नामस्मरण घेतल्यानंतर
एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते, शांति मिलते आणि याचमुळे हे सगळं समाज प्रबोधनाचं काम हे वारकरी संप्रदाय करत असतो, त्यामुळे यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून ही मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची आहे। आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्यासाठी जे जे काही करता येईल, मगाशी आपल्या गैनीनाथ महाराजांनी सांगितलं की या मंदिर देवस्थानासाठी शासनाच्या माध्यमातून जो काही DPR आपण करणार आहात, मी आपल्याला सांगू इच्छितो ज्या दिवशी मी या आषाढी एकादशीची कार्यक्रमाचा आढावा घेत होतो, त्या आढावा घेत असतानाच मी आमच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की जसे इतर मोठी देवस्थानं असतात तिकडे सगळी व्यवस्था असते, स्वच्छता असते, सगळ्या सोयीसुविधा असतात, चांगले रस्ते असतात, फुटपाथ असतात, पिण्याचं स्वच्छ मुबलक पाणी मिळतं, तिथे मोठ्या प्रमाणावर स्नानगृह असतात, शौचालयं असतात, अगदी परिसर स्वच्छ असतो आणि त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा असतात, तशा प्रकारचा एक विशेष आराखडा, विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत। आणि आपण जे म्हणालेलं आहात तो जो काही आपण त्याला मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये कमी पडणार नाही, आणखी त्याच्यामध्ये जेवढं काही लागेल शासनाकडून त्याची पूर्तता केली जाईल, कारण शेवटी लाखो वारकरी सर्वसामान्यांचा हा पांडुरंग देव आहे, त्यामुळे लाखो भक्त इकडे येत असतात, लाखो वारकरी येतात, आषाढी कार्तिकीला येत असतात, इतर वेळेला दर्शनासाठी येत असतात, आणि म्हणून आपला जो काही DPR आहे तो नक्की आपण लवकरात लवकर तयार करा, त्याला शासन मंजुरी देईल। त्याचबरोबर हा पंढरपूर परिसर जो आहे, चंद्रभागेचा परिसर असेल किंबहुना सगळा परिसर असेल, एक याला एक आपण वेगळं स्वरूप कसं देता येईल आणि याचं पावित्र्य आपल्याला कसं जपता येईल, ते कसं वाढवता येईल, यासाठी आपण नक्की प्रयत्न करू। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे सगळं करण्याची संधी मिळाली तर मी नक्की माझं भाग्य समजेन, एवढंच आपल्याला मी या प्रसंगी सांगतो। कुठेही काही कमी पडणार नाही, शेवटी पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं गाडा चालणार आहे, सगळे कष्ट दुःख सगळे दूर होणार आहेत, सगळ्या अडचणी दूर होणार आहेत, कारण हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, हे सगळ्यांना वाटलं पाहिजे। मग वारकरी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील, समाजातला प्रत्येक घटक या सरकारबद्दल हे माझं सरकार आहे, हे आमचं सरकार आहे, अशा प्रकारची भावना या सरकारच्या कामातून निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही आमचे सर्व सहकाऱ्यांच्या सोबत करू, एवढंच आपल्याला या प्रसंगी मी सांगू इच्छितो। आणि ज्या ज्या काही सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्यामध्ये कुठेही काही हात आखडता घेतला जाणार नाही, एवढंच मी या प्रसंगी आपणास सांगू इच्छितो। आणि मगाशी मला काही निवेदनं दिलेली आहेत, कामगारांच्या बाबतीत देखील निवेदन प्राप्त झालेले आहेत, त्यांचा देखील संबंधित लोकांशी बोलून योग्य तो निर्णय त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। शेवटी कुठलाही घटक समाधानी असला पाहिजे, दुःखी असता कामा नये, शेवटी शासन कुणासाठी आहे, शासन लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आहे, शासन या राज्याचा विकास करण्यासाठी आहे। आणि आम्ही तुम्हाला माहीत आहे आम्ही अगदी खालून ग्रासरूटमधून इथपर्यंत आम्ही सगळे पोचलो आहे, आमचं काही सगळे जे आमचे आमदार इकडे समोर बसलेले आहेत यांचं काही फार मोठी अशी राजकीय पार्श्वभूमी असं काही नव्हती, परंतु शून्यातून सगळे विश्व निर्माण करणारे कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यामुळे त्यांना खालचं जे काही ग्रासरूटचं जे काही दुःख असतं, ज्या काही अडचणी असतात, त्याची माहिती त्याचा अनुभव पुरेपूर आहे, त्यामुळे नक्की याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल। मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी मला आपण ही संधी मिळाली त्याबद्दल मी देवस्थान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। राम कृष्ण हरी। धन्यवाद सर। जनतेचा प्रतिनिधी या नात्याने आपण घातलेलं पांडुरंगाला घातलेलं